नुकताच झालेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील पुन्हा एकदा टीकेचे धनी ठरलेत. पोटनिवडणूक घ्या आणि कोल्हापुरातील कुठल्याही मतदारसंघातून जर निवडून आलो नाही तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन, असे चॅलेंज चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना दिले होतं. तसेच विधान परिषद निवडणुकीपूर्वी आत्मविश्वासाने सांगत होते की आम्ही विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकू, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढले तरी विजय आमचाच होणार आहे, असे ते सांगत होते. परंतु या निवडणुकीत भाजपचा सपशेल पराभव झालाय. मी मोदीजींकडून शिकलो की काही कोणी म्हणा आपण आपलं काम करत पुढे जायचं, आणि त्यामुळे कोणी म्हणतं की बा कोल्हापूरमधून हे पळून आले, आज चॅलेंज आपलं. ज्याला असं वाटतं ना त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही विधानसभेचा राजीनामा द्यायचा, पोटनिवडणूक लावायची, निवडून नाही आलो ना तर सरळ राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल, आज चॅलेंज आपलं. त्यावेळेला तर डायरेक्ट फील्डमध्येच होतो. आता समजा कोथरूडमध्ये जास्त वेळ द्यायला लागतो, प्रदेशाध्यक्ष म्हणून वेळ द्यायला लागतो, तर मी कोल्हापुरात थोडा कमी असतो. तरीही माझा चॅलेंज आहे की असं जे म्हणतात ना की कोल्हापूरमध्ये हे निवडून आले नसते पळून आले, आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही आमदारांनी राजीनामा द्यायचा आणि पोटनिवडणूक लावायची. यानंतर सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगू लागली. पाटील यांच्या वक्तव्याचा धागा पकडत चंद्रकांतदादा हिमालयाचे तिकीट कधी, अशी मिश्किल चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाली. दरम्यान विधान परिषदेच्या 6 जागांसाठी नुकत्याच निवडणुका झाल्या. त्यातील 5 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या तर धुळे नंदुरबार विधान परिषदेची जागा काँग्रेसमधून भाजपत गेलेल्या अमरीश पटेल यांनी जिंकली. 6 पैकी केवळ एकच जागा भाजपला जिंकता आली. परंतु भाजपचे बालेकिल्ले असलेले पुणे आणि नागपूरचे मतदारसंघ देखील त्यांनी या निवडणुकीत गमावले. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.